मुख्याध्यापक रमेशचंद्र चांगदेव जगताप यांच्या सेवापूर्तीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झालाय. लोकजागृती शिक्षण मंडळ नाशिक रोड संचलित न्यू इंग्लिश स्कूल विहितगाव या विद्यालयाचे मुख्याध्यापक रमेश चांगदेव जगताप यांच्या सेवापूर्तीचा कार्यक्रम विहितगाव येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्री भांडसर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. जगताप सर हे त्यांच्या 33 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून 31 ऑक्टोबर 2023 रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांनी त्यांच्या सेवेत अनेक विद्यार्थी घडवले असून उच्च पदावर ते कार्यरत आहे. यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतात त्यांच्या पुढील सामाजिक कौटुंबिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्याध्यापक रोहित गांगुर्डे यांनी त्यांच्या कार्याचा आलेख कौटुंबिक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असून त्यांनी लेखन वाचनासह परदेशवारी करून आनंद साजरा करावा, तसेच अनेक सामाजिक उपक्रमासह संस्थेच्या कार्याला देखील संस्था विकासाची ध्येय साधावे असं आपल्या मनोगतातून व्यक्त केलंय. सेवापूर्तीच्या कार्यक्रमाप्रसंगी माजी नगरसेवक जगदीश पवार, संस्थेचे सेक्रेटरी प्रभाकर कासार, उत्तमराव कोठोळे, मुख्याध्यापक रोहित गांगुर्डे, मुख्याध्यापक विष्णू वाघ, शिंदेसर राजेंद्र यशवंते, पोपटराव कडभाणे आदी मान्यवर उपस्थित होते. या सेवापूर्ती सोहळ्यासाठी आलेल्या सर्व मान्यवरांनी त्यांना भेटवस्तू देत पुष्पहार घालून त्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पाटील मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन राठोड यांनी मानले. या कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. नगरसेवक आणि माझे भाचे जगदीश पवार, विष्णू वाघ सर, वरुण सर म्हणून दत्ता सरांचं नाव घेतलं नाही, राग येण्याची शक्यता आहे. जगताप सर आणि जगताप काढत समोर सगळ्यात परिचित आहेत. मी कमी वेळा या ठिकाणी या शुभेच्छा सर मी या कार्यक्रमात आलो. 1991 मी इथे नवीन आलो. तिकडमध्ये बहुतेक आमचे जवळ येऊ शकतात, पण आपण ह्या भागातला जवळ सांगून सायकल सायकल एक आनंदाचा दिवस आहे. हा जगताप सरांनी या आमच्या संस्थेमध्ये 33 वर्ष काम केलेलं आहे. आधी शिक्षक म्हणून, नंतर मुख्याध्यापक म्हणून, पण आम्ही या शाळेमध्ये एक असं आमचं वैशिष्ट्य आहे सगळ्यांचं की काही कोणीही मुख्याध्यापक नाही, कोणीही शिक्षक नाही, कोणीही व्यवसाय नाही. आम्ही जेव्हा जेव्हा जे जे काम करतं आम्ही प्रत्येकाने आपलं स्वतःचं म्हणून आम्ही ते काम केलेलं आहे. म्हणजे आमच्या संस्थेच्या अडचणी इतक्या होत्या, मी जेव्हा लागलं तेव्हा व्यक्त माहिती या संस्थेत जी वाढलं आहे ना ती मी भेटावी. मी म्हणजे मी एकट्याने नाही, व्यक्त सर असतील, आमचे महेश मित्र देशमुख सर असे आम्ही चार पाच लोकच पळत होतो तेव्हा. ही भांडणं आम्ही मिळाली आणि संस्था पुन्हा एक दिली. हे भांडण सांगतो तुम्हाला, हे आमच्या संस्थेचे संस्थापक आहेत, आजचे उपाध्यक्ष, शाळा संस्थेचे अध्यक्ष. माझ्या ज्या संस्थेला किंवा शाळेला लागून असलेली मनापाची देखील शाळा आणि महानगरपालिकेची संस्था येतात. खऱ्या अर्थाने जे जवळपास जे जे बोलले वगैरे वाचवले सर असेल, वारुसी मॅडम असेल, माने सर, आज माने सरांचं खरंच मला म्हणजे मनापासून आनंद वाटला की काही वेळा अशी येते की माणसाने खरं आपलं मन मोकळं केलं पाहिजे. आणि आज खूप वर्षांपासून जी त्यांच्या मनात असलेली जी काही थोडीशी तळमळ असेल किंवा जो काही काही बाबी ज्या मनात दाटून राहिल्या होत्या त्या मोकळ्या करता येत नव्हत्या, पण आज त्यांनी खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने संस्थेची धुरा सांभाळणारे, उपाध्यक्षपदाची धुरा सांभाळणारे, शालेय समिती म्हणून अध्यक्ष म्हणून धुरा सांभाळणारे आमचे मार्गदर्शक माननीय श्री भांड सर, त्याचप्रमाणे आमच्याबरोबर ज्यांनी संपूर्ण आयुष्याची हयात या संस्थेसाठी आणि शाळेच्या माध्यमातून नोकरीच्या अनुषंगाने केली असेल आणि आज मात्र या संस्थेचे सेक्रेटरी म्हणून जे खऱ्या अर्थाने या ठिकाणी त्यागाच्या माध्यमातून जीवन समर्पित करून
जे आम्हाला मार्गदर्शन करतात नव्हे, मार्गदर्शनापेक्षाही आता बऱ्याच काही भक्तांनी माझ्या संघांना त्यांच्याही भक्तीने सांगितलं की आमचे कडबन बाबूजी असेल आणि सेक्रेटरी कासार भाऊ साहेब असेल. मी तुम्ही बऱ्याच वेळेला अनेक ठिकाणी उल्लेख करतो की मला साहेब म्हणणं जरा थोडंसं कधी कधी कठीण जातं, पण ज्या आदराने आणि ज्या माध्यमातून आपण काम केलंय आणि मग बऱ्याच वेळेला मी बाबूजी हा शब्द माझ्या प्रयोगात येतो, हा जो आदर आहे हा बाबूच्या पाठीमागचा असलेला आदर आहे. आणि मग त्या अनुषंगाने खऱ्या अर्थाने जर बघितलं तर 4 वाजता हा कार्यक्रम पावणेच्या 4 दरम्यान सुरू झाला, अजूनही तो खूप लांबला असता कारण बोलणारे अनेक वक्ते होते. मला तर 33 वर्ष आणि 4 महिने 17 दिवस याचा इतिहास मांडायला जर म्हटलं तर मला वाटतं एक पुस्तक तयार होईल. पण त्या अनुषंगाने प्रत्येक दिवस हा माझ्या जीवनामध्ये खऱ्याने माने सर मागाशी. स्टार 24 फास्ट न्यूज साठी भाऊसाहेब बोराडे, नाशिक.